मी धनगर, मी धनगर असं म्हणताना प्रत्येकाची मान ताटच असायला पाहिजे. अरे कोण आहोत आपण, आपला इतिहास नेमका काय हे अजिबात विसरता का म्हणे. अखंड भारत भूमीचा पहिला बहुजन राजा चंद्रगुप्त मौर्य जो मेंढपाळ होता त्याचे वंशज आहोत आपण. चंद्रगुप्त मौर्याचा नातू सर्वश्रेष्ठ सम्राट सम्राट अशोक त्याचे वंशज आहोत आपण, ज्याचं राज्य अर्ध्या आशिया खंडावरती होतं. मराठ्यांच्या सैन्यामध्ये असून सुद्धा अटके पार झेंडा फडकवणाऱ्या सरदार मल्हारराव होळकरांचे वंशज आहोत आपण. भारतात एकदाही पराभूत न झालेला राजा महाराजा यशवंतराव होळकर यांचे वंशज आहोत आपण. सर्वात प्रथम जातीय प्रथेला विरोध करणारा राजा महाराजा तुकोजी होळकरांचे वंशज आहोत आपण. भारतीय भूमीला ब्राह्मण समाजातून मुक्त करणं हीच माझी शेवटची इच्छा असं सांगत हसत हसत फासावरती जाणारे संगोळी रायण्णाचे वंशज आहोत आपण. ओबीसी आरक्षणाचे प्रणेते पेरियार रामास्वामी नायकर यांचे वंशज आहोत आपण. प्रस्थापित समाजानं ज्या समाजाला जिवंतपणी मृत ठरवलं त्या समाजाला क्रांतीची मशाल हातात देणारे बी के कोकरेंचे वंशज आहोत आपण. जागतिक दर्जाचा संत संत कनकदास लोकसंत अमरा भगत यांचे वंशज आहोत आपण. महाराष्ट्रासाठी हुतात्मा ठरणारा किसन विरकरांचे वंशज आहोत आपण. हा झाला इतिहास. मात्र आज आपण कसं जगायला पाहिजे, कुणासारखं जगायला पाहिजे, तर माझ्या रानकवी नादो महानोरांसारखं जगायला पाहिजे, साहित्यिक जे पी बघेलांसारखं जगायला पाहिजे, भारतातल्या पहिल्या 5 इंग्रजी लेखकांमध्ये असणाऱ्या डॉक्टर शेंबडे ॲडव्होकेट अण्णाराव पाटलांसारखं, आया बहिणींच्या रक्षणार्थ पेटून उठणाऱ्या धगधगता निखार असणाऱ्या धनगरांचा वाघ समजल्या जाणाऱ्या बापू बिरू वाटेगावकरांसारखं जगलं पाहिजे. नवे नवे 50 वर्षात विधानसभेला एकदाही पराभूत न झालेला आमदार भाई गणपतराव देशमुखांसारखं, आणि चौंडी येथील पहिली जयंती साजरी करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धनगराचं पोरग म्हणून वेगळा ठसा उमटवणाऱ्या महादेव जानकरांसारखं जगायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यागालाही लाज वाटावी इतकं महान त्याग, तुझ्या त्यागानेच जागा झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान, अशा असणाऱ्या जागतिक दर्जाची भारतातील 29 वर्ष ज्या महिलेनं आदर्श राज्यकारभार केला, आदर्श राज्यकर्ती, राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारखं. समाज बांधवांनो, आज आपल्या प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात अहिल्यादेवींची जयंती साजरी करून आपला गौरवशाली इतिहास आणि होळकरशाही लोकांसमोर मांडण्याची गरज आहे. त्यासाठीच सूत्रसंचालक, निवेदक, व्याख्यानकार माननीय धनंजय माने सर अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त समाजातील तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी होळकरशाहीचा इतिहास मांडण्यासाठी तयार आहेत. तर मग वाट कसली बघताय? आताच या नंबरवरती फोन करा आणि आपल्या जयंतीची तारीख बुक करा. मोबाईल नंबर 98-22-61-42-04. मोबाईल पुन्हा एकदा 98-22-61-42-04.